मातोश्रीवर फिरणारा विषारी नाग पकडला आहे, सर्पमित्राने ही कारवाई केली आहे। सर्पमित्राची कारवाई यशस्वी झाली आहे। नागाला पकडल्यावर ठाकरेंनी सुटकेचा निश्वास टाकला। उद्धव ठाकरेंनी सर्पमित्रांचे आभार मानले। मातोश्रीवर सापडलेला नाग विषारी होता, नागाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। अतुल कांबळे आणि रोशन शिंदे यांची यशस्वी कामगिरी। उद्धव ठाकरे यांनी सर्पमित्रांचे आभार मानले। मातोश्रीवर फिरणारा विषारी नाग पकडला आहे, नागाला पकडल्यावर ठाकरेंनी सुटकेचा निश्वास टाकला। आपले प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत फोनलाइन वरून जोडले आहेत। अजय, काय अधिकची माहिती? काल दुपारी 1:30 ते 2 सुमारास मातोश्रीवरून एक फोन जो आहे तो वाइल्ड लाईफ रेस्क्यू संस्थेला जो आहे करण्यात आला होता। त्यांनी सांगितलं होतं की आमच्या आवारात जो आहे तो साप आढळला आहे आणि तुम्ही कुठली तरी रेस्क्यू टीम जी ती या ठिकाणी पाठवा। एकंदरीत मातोश्रीवर असलेल्या पाण्याच्या टाकीच्या मागे हा साप जो आहे तो आढळला होता। जर प्रजाती पाहिली तर किंग कोब्रा नावाची ही प्रजाती होती, अत्यंत विषारी हा साप होता आणि त्याची उंची ही म्हणजे जी तो 4 फुटाचा साप होता किंग कोब्रा जो शहरी होता। आणि त्याच अनुषंगाने मग नंतर रेस्क्यू टीम जी ती मातोश्रीवर दाखल झाली होती। कांबळे आणि रोशन शिंदे असे दोन जण जे आहेत ती मातोश्रीवर त्या सापाला पकडण्यासाठी वाचवण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झाले होते। आणि त्यानंतर त्यावेळी जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं त्यावेळी स्वतः उद्धव ठाकरे आणि त्यांच्या जोडीला तेजस ठाकरे हे जे ते मातोश्रीच्या आवारात म्हणजे घराबाहेर राहून उभे होते आणि संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन होताना त्यांनी तिथे तिकडे उभे होते आणि त्यांनी तसेच कांबळे आणि रोशन शिंदे जे रेस्क्यू ऑपरेशन करत होते त्यांचे आभारही मानले होते। आणि ह्यानंतर संपूर्ण रेस्क्यू केल्यानंतर ठाण्यातील वन विभागाला संदर्भातील माहिती ती देण्यात आली होती। सापाला कुठल्याही प्रकारची इजा नव्हती त्यामुळे त्याला थेट जे आहे ते जंगलात जे ते सोडण्यात आलं होतं। जर त्याला कुठली इजा असती तर त्यांना पुन्हा एकदा ते ॲनिमल वेलफेअर मध्ये घेऊन जाऊन त्याच्यावर उपचार करून पुन्हा मग त्याला जंगलात सोडण्यात आला असता। पण कुठल्याही प्रकारची जखम किंवा इजा जे रेस्क्यू ऑपरेशन करताना सापाला झाली नव्हती त्यामुळे त्याला थेट जे ते ठाणे वन विभागाशी संपर्क झाल्यानंतर एकंदरीत जंगलात सोडण्यात आलं आहे। तर पण त्यानंतरच जर पाहिलं या संपूर्ण घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतः रोशन शिंदे आणि त्यांच्या जोडीला असणारे कांबळे या दोघा रेस्क्युअरचं आभार प्रदर्शन केलेलं आणि त्यानंतर कुठेतरी असं म्हटलं जातं की एक धडकी भरली जाते जेव्हा साप येतो आणि हा साप जो आहे तो विषारी होता त्यामुळे हा साप पकडल्यानंतर ठाकरेंनी जे तो निश्वासाची सुटका झाली असं एकंदरीत मत म्हणजे भावना जी आहे ती व्यक्त झाली असावी। कारण की त्यांनी एकदम अत्यंत चिंतन करत जे रेस्क्युअर होते त्यांचे आभार मानलेले। अजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। मातोश्रीवर फिरणारा विषारी नाग हा पकडलाय, सर्पमित्रांची कारवाई यशस्वी झाली आहे।